नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. या व्हिडिओपासून आपण एक नवीन प्रयोग करीत आहोत. प्रत्येक व्हिडिओनंतर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी 5 प्रश्न या व्हिडिओवर आधारित असणार आहेत. ती तुम्ही सोडवायची आणि लगेच कमेंट बॉक्समध्ये त्याचा रिप्लाय द्यायचा, म्हणजे आमच्या लक्षात येईल की अभ्यासक्रमात काय कसे बदल, कशा सुधारणा घडवून आणाव्यात आणि तुमच्याही लक्षात येईल की आपला अभ्यास नेमका किती आणि कसा होतोय. आपण प्रत्येक राशी लग्नानुसार कारक व अकारक ग्रह याचा अभ्यास करीत आहोत. मागच्या भागामध्ये आपण कर्क लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांचा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण राशी चक्रातील 5वी राशी म्हणजे सिंह लग्नाचा अभ्यास करणार आहोत. सिंह राशीविषयी या आधीही आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे. या राशीचे गुण, दोष, स्वभाव वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतलं आहे. सिंह राशीविषयी नक्षत्रानुसार सांगायचे झाल्यास मघा नक्षत्राचे 4 चरण, पूर्वा नक्षत्राचे 4 चरण आणि उत्तरा नक्षत्राचा 1 चरण अशा 9 चरणांनी सिंह राशी बनलेली आहे. प्रत्येक लग्नाच्या विविध स्थानांचे स्वामी कारक व अकारक ग्रह असतात. आज आपण सिंह लग्नातील कारक व अकारक ग्रहांविषयी समजून घेऊया. रवी. सिंह लग्नाच्या पत्रिकेमध्ये रवी हा प्रथम स्थानाचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील प्रथम स्थान हे खूप महत्त्वपूर्ण मानल्या जातं. या स्थानाला लग्नस्थान असं म्हटलं जातं. प्रथम स्थान हे जातकाचे स्वतःचे स्थान असते. रवी हा नैसर्गिक अशुभ ग्रह आहे, मात्र लग्नेश सदैव शुभ असल्यामुळे सिंह लग्नाच्या पत्रिकेला, सिंह लग्नाच्या जातकाला रवी शुभ फळ देतो. सिंह लग्नाच्या पत्रिकेसाठी रवी हा कारक व अति लाभदायक ग्रह ठरतो. रवी हा ग्रह आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये जातकाला निरोगी राखून सुदृढ आयुष्य आरोग्य प्रदान करतो. तसेच मानसन्मान, प्रत्येक कार्यात यश जातकाला रवीच्या कृपादृष्टीमुळे मिळते. जातकाला रवी सर्व प्रकारची सुखे प्रदान करतो. मंगळ. सिंह लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा ग्रह चतुर्थ आणि नवम स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, वास्तू आदी गोष्टींचा बोध होत असतो. तसेच पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्याचं स्थान म्हटलं जातं. सिंह लग्नाच्या पत्रिकेत मंगळ हा चतुर्थेश व नवमेश असल्यामुळे राजयोग कारक ग्रह ठरून जातकाला शुभ फळ प्रदान करतो. थोडक्यात सिंह लग्नाच्या पत्रिकेसाठी मंगळ हा ग्रह कारक ग्रह ठरतो. त्रिकोणाचा स्वामी असल्यामुळे मंगळ अधिक बलवान होऊन त्याची शुभ फळ देण्याच्या क्षमतेत वाढ होते. त्यामुळे मंगळ आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये जातकाला वास्तू, जमीन, मालमत्ता,
वाहन आदि गोष्टींचे सुख प्रदान करतो. याशिवाय सर्व प्रकारची भौतिक सुखे सुद्धा जातकाला मंगळाच्या कृपेमुळे मिळतात. गुरु सिंह लग्नाच्या पत्रिकेसाठी गुरु पंचम व अष्टम स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील पंचम स्थानावरून संतती व कलाकौशल्य शिक्षण पाहिल्या जातं. तसेच पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानल्या जातं. पंचमेश असलेला गुरु त्रिकोणाचा स्वामी आहे. आपण आधीच बघितले की त्रिकोणाचा स्वामी सदैव शुभ फळे देतो. त्रिकोणाचा स्वामी अष्टमेश असल्यामुळे त्याचे दोष कमी होतात. त्यामुळे गुरु हा ग्रह सिंह लग्नाच्या पत्रिकेसाठी कारक ग्रह ठरून जातकाला शुभ फळे प्रदान करतो. गुरु आपल्या महादशे अंतर्दशेमध्ये जातकाला तल्लक बुद्धिमत्ता, विद्या संपन्न संततीचे सुख, वाहन सुख, धनलाभ आदी गोष्टी मुक्त असताने प्रदान करतो. चंद्र सिंह लग्नाच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा ग्रह द्वादश या स्थानाचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्ययस्थान असं म्हटलं जातं. द्वादश स्थान हे त्रिक स्थान आहे. चंद्र हा लग्नेश असलेल्या रवीचा मित्र ग्रह म्हणून ओळखला जातो. या सर्व कारणामुळे सिंह लग्नात चंद्र हा ग्रह तटस्थ म्हणजे समग्रहाची भूमिका पार पाडतो. चंद्र आपल्या महादशे व अंतर्दशेमध्ये आपल्या स्थितीच्या अनुसार जातकाला फळे प्रदान करतो. बुध सिंह लग्नाच्या पत्रिकेमध्ये बुध द्वितीय व एकादश या स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार द्वितीय स्थान हे धनस्थान आणि कुटुंबस्थान मानले जातं. तसेच पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखल्या जातं. द्वितीय स्थान हे मारक स्थान आहे. तसेच एकादश स्थान हे त्रिषडाय स्थान आहे किंवा ज्याला आपण उपचय स्थान म्हणू शकतो. बुध दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे नैसर्गिक शुभ ग्रह असूनही सिंह लग्नाच्या पत्रिकेसाठी तो अकारक ग्रह ठरून जातकाला अशुभ फळे प्रदान करतो. बुध आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला अशुभ फळे देतो. मात्र लाभस्थान व धनस्थानाचा स्वामी असल्यामुळे तो महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला धनलाभ देखील देतो. शुक्र सिंह लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र तृतीय व दशम या स्थानांचा स्वामी असतो. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान मानलं जातं. तसेच पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं. केंद्रस्थानाचा स्वामी असल्यामुळे शुक्राच्या शुभतेमध्ये बाधा उत्पन्न होते. तसेच तृतीय स्थान उपचय स्थानाचा स्वामी असल्यामुळे शुक्र हा ग्रह सिंह लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक म्हणून ओळखला जातो. तो आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये जातकाला अशुभ फळे प्रदान करतो. शनी सिंह लग्नाच्या पत्रिकेमध्ये शनी षष्टम व सप्तम स्थानांचा स्वामी असतो. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील षष्टम स्थानावरून आचार व शत्रू पाहिले जातात. तसेच पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान मानलं जातं. षष्टम स्थान हे त्रिक स्थान तर सप्तम स्थान हे मारक स्थान आहे. या दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे शनी हा ग्रह सिंह लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतो व जातकाला तो अशुभ फळे प्रदान करतो. सिंह आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये जातकाला मृत्यूतुल्य कष्ट देत असतो.
तसेच शनीच्या अवकृपेमुळे जातकाच्या शत्रूच्या संख्येतही वाढ होते. या सर्व विवेचनाचा थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास सिंह लग्नाच्या पत्रिकेसाठी मंगळ, रवी व गुरु हे कारक ग्रह आहेत. ते आपली महादशा किंवा आंतरदशेमध्ये जातकाला भरभरून शुभ फळे देतात. सिंह लग्नाच्या पत्रिकेसाठी चंद्र हा ग्रह तटस्थ राहून समग्रहाची भूमिका पार पाडतो. तसेच बुध, शुक्र, शनी हे ग्रह सिंह लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह आहेत. ते आपली महादशा आणि अंतरदशेमध्ये जातकाला अशुभ फळे प्रदान करतात. सिंह लग्नाचा स्वामी रवी हा ग्रह आहे, त्यामुळे रवीचे सगळे गुणधर्म असून जातकामध्ये प्रकर्षणाने पाहायला मिळतात. रवीच्या प्रभावामुळे जातकाचा स्वभाव हा आत्मनिर्भर, निडर, उदार आणि स्वाभिमानी असतो. हे लोक साहसी व धैर्यशील असतात. रवी हा ग्रह आत्मशक्ती व आत्मविश्वास यांचा कारक असल्यामुळे सिंह लग्नाच्या जातकामध्ये कधीही आत्मविश्वासाची कमी बघायला मिळणार नाही. जीवनातल्या कठीणातल्या कठीण प्रसंगांना हे लोक अतिशय धैर्याने तोंड देतात. आलेल्या परिस्थितीचा सक्षमपणे सामना करतात. बुद्धी आणि पराक्रमाच्या जोरावर हे उन्नती साधत असतात. सिंह राशी व स्वामी रवी यामुळे हे लोक राजासारखे राहणे पसंत करतात. सामाजिक मानसन्मान, प्रतिष्ठा त्यांना अत्यंत प्रिय असते. ती मिळवण्यासाठी ते यशस्वीही होतात. शत्रू असो वा विरोधी यांच्यापासून सदैव दोन हात लांब राहतात. सिंह लग्नाच्या लोकांनी जर इतरांसोबतही समानतापूर्वक व्यवहार ठेवला व सर्वांना समान लेखले तर त्याच्या मान सन्मानात निश्चितच वाढ होऊ शकते. ज्यांचे ते खऱ्या अर्थाने हक्कदार असतात. सिंह लग्नाच्या पत्रिकेच्या बाबतीत एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण कन्या लग्नाचे कारक व कारक ग्रहाविषयी सविस्तरपणे माहिती समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती उपलब्ध आहे. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.